नमस्कार हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीज दूरदर्शनच्या वतीने सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे स्त्रीरोग आणि अपत्य प्राप्तीसाठी दुर्बिणीद्वारे उपचार आपल्याला माहितीच आहे की गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघतोय की खास करून बंध्यत्वाचं प्रमाण हे आपल्याला समाजात खूप वाढलेलं दिसतंय त्याच्यामागे अनेकविध कारणं आहेत उशिरा होणारं लग्न असो किंवा वाढलेला ताणतणाव असो आणि त्याचप्रमाणे विविध स्त्रियांचे रोग ज्याच्यामध्ये पॉलिसिस्टिक सी डिसीस सारखा आजार असो टी बीमुळे होणारा ट्युबल ब्लॉक असो किंवा गर्भाशयामध्ये होणारे फायब्रेड्स असो अशा अनेकविध कारणांमुळे आज स्त्रियांना बंध्यत्वाला सामोरं जावं लागतं पण आज या अशा अनेकविध आजारांवरती दुर्बिणीद्वारे प्रभावी उपचार करता येणं शक्य झालेलं आहे दुर्बिणीद्वारे प्र उपचारांमध्ये आज तंत्रज्ञानाने प्रगती तर केलेली आहेच पण ह्याच्याच बरोबरीने दुर्बिणीच्या बरोबरीनेच आज आय व्ही एफ किंवा इक्सीसारखी जी टेक्निक्स आहे तिमसे मिसेसारखं नवीन टेक्निक आलेलं आहे त्याने सुद्धा वंध्यत्व पिढीत जोडप्यान एक दिलासा मिळालेला आहे अर्थातच ह्या सर्व गोष्टींचा ओहोपाव आपण आजच्या कार्यक्रमात करणार आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी खास करून या क्षेत्रातील अतिशय प्रसिद्ध अशा डॉक्टर नंदिता पालशेतकर यांना आपण कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर नंदिता पालशेतकर यांची नमस्कार मॅडम नमस्कार डॉक्टर नंदिता पालशेतकर यांनी एम <coughs> डी ही पदवी संपादन केली आहे गायनेकोलॉजी आणि ऑप्सिटिक्स म्हणजेच रोग आणि तज्ज्ञ हे ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई या ठिकाणून त्यांनी ही पदवी संपादन केली आहे त्यानंतर एफ सी पी एस ही सुद्धा पदवी त्यांनी संपादन केली आहे हे केल्यानंतर अर्थातच इनफर्टिलिटी किंवा विषयक पुढील प्रगत प्रशिक्षण घेण्यासाठी त्या परदेशी रवाना झाल्या आणि त्या ठिकाणी फेलोशिप त्यांनी संपादन केली आहे खास करून नवीन जे आज तंत्रज्ञान प्रगत तंत्रज्ञान आलेलं आहे टेस्ट्यूब बेबीसारखं तंत्रज्ञान आहे किंवा दुर्बिणी द्वारे आज लॅप्रोस्कोपिक ज्या विविध प्रक्रिया केल्या जातात ह्यामधलं विशेष प्रगत तंत्रज्ञान त्यांनी आत्मसात केलेलं आहे आणि ह्या तंत्रज्ञानाचा फायदा खास करून भारतातील रुग्णांना हवा ह्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत आज विविध हॉस्पिटलमध्ये भारतामध्ये त्या कार्यरत आहेत ज्यामध्ये मुंबई दिल्ली या ठिकाणीचे हॉस्पिटल्स आहेतच खास करून मला सांगावं असं वाटतं की फोर्टिस हॉस्पिटल जे आता सी जी एच एस पॅनलवरती आलेलं आहे ह्या हॉस्पिटलला त्या कार्यरत आहेत ह्याशिवाय अपेक्स हॉस्पिटल ह्या हे सुद्धा सी जी एच एस हॉस्पिटल आहे या ठिकाणी त्या कार्यरत आहेत याशिवाय खास करून टीचिंगच्या क्षेत्रामध्ये त्या कार्यरत आहेत शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरीव योगदान त्यांनी दिलेलं आहे आत्तापर्यंत एफ एन बी जे नॅशनल बोर्डचे uh, जी uh, ची, से, uh, खास करून जे स्टुडंट्स आहेत ते त्यांच्या अंडर ट्रेनिंग घेत आहेत लीलावती हॉस्पिटल या ठिकाणी याशिवाय एम डी जी गायनाकॉलॉजीची एम डी ही पदवी आहे ह्याचे खास करून एक्झामिनर आणि त्याचप्रमाणे टीचर आणि गाईड म्हणूनही त्या कार्यरत आहेत या व्यतिरिक्त डी वाय पाटील हॉस्पिटल ह्या ठिकाणी त्या कन्सल्टंट इन गायनेकोलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट म्हणून कार्यरत आहेत याच्या व्यतिरिक्त खास करून गाय इतर गायनेकॉलॉजिस्ट जे नवीन आज ह्या क्षेत्रात येत आहेत त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी आणि त्याचप्रमाणे एकंदरीतच ह्या क्षेत्रात योगदान करण्यासाठी जी फेडरेशन ऑफ गायनाकॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया आहे याचे व्हाईस प्रेसिडेंट म्हणून त्यांना निवडण्यात आलेलं आहे ह्याशिवाय मुंबई ऑप्सटिक अँड गायनेक सोसायटीच्या ट्रेजर म्हणजेच खजिनदार म्हणून त्या कार्यरत आहेत ह्या व्यतिरिक्त आय व्ही एफ सोसायटी इसार ज्याला म्हटलं जातं आय व्ही एफ सोसायटी ऑफ इंडिया ह्या ह्याच्याही त्या ट्रेजरर म्हणजेच खजिनदार म्हणून कार्यरत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही भारतीय डॉक्टरला कौतुकास्पद का अशी कामगिरी किंवा अभिमानास्पद अशी कामगिरी त्यांनी बजावली होती अशी आहे की ह्या वर्षीच्या अमेरिका या ठिकाणी झालेल्या खास, खास करून टेस्ट्यूब बेबीवरतीचा जो सेमिनार झाला होता त्या ठिकाणी त्यांना अॅन्युअल मिटिंग झाली होती ह्या अॅन्युअल मिटिंगमध्ये खास करून टेस्ट्यूब बेबीवरती टॉक देण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं आणि त्याबद्दल अभिनंदन आपलं डॉक्टर नंदिता ह्या सर्व गोष्टींची अर्थातच आपण चर्चा करणार आहोत बेबी आणि त्याचप्रमाणे दुर्बिणीद्वारे उपचारांविषयी पण तत्पूर्वी प्रेक्षकांसाठी नम्र निवेदन प्रेक्षकांनी प्रश्न विचारताना आपल्या टीव्हीचा आवाज कमी ठेवा म्हणजे आपले प्रश्न आम्हाला नीट ऐकू येतील आणि आपले प्रश्न हे कमी वेळात नेमक्या शब्दात आणि विषयाला अनुसरूनच विचार आजच्या कार्यक्रमाचा विषय मी पुन्हा एकदा सांगतोय आणि तो पुढील प्रमाणे आहे कार्यक्रमाचा आपला विषय आहे Uh, स्त्री रोग आणि अपत्य प्राप्तीसाठी असणारे दुर्बिणीद्वारे उपचार आणि प्रश्न विचारण्यासाठी फोन नंबर्स आपण आता स्क्रीनवरती बघू शकता फोन नंबर्स आहेत दोन चार नऊ शून्य आठ शून्य पाच शून्य म्हणजेच टू फोर नाईन झिरो एट झिरो फाय झिरो अजून एक क्रमांक आहे दोन चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य म्हणजेच टू फोर नाईन एट एट झिरो फाय झिरो हे दोन्ही नंबर्स आपल्याला माहिती आहेत मुंबईतील प्रेक्षकांसाठी आहेत मुंबई बाहेरून जेव्हा आपण आम्हाला फोन कराल तेव्हा एस टी डी कोड शून्य दोन दोन किंवा झिरो टू टू असा एस टी डी कोड लावून आपण फोन करू शकता कार्यक्रमाविषयी अधिक माहिती हवी असेल तर ह्याच नंबरवरती कार्यालयीन वेळेत आपण जरूर फोन करू शकता सोमवार ते शुक्रवार या वेळात तर कार्यक्रमाच्या वेळी एक अतिशय महत्त्वाचा विषय मॅडम सर्वप्रथम स्वागत पुन्हा एकदा कार्यक्रमात आपलं एक स्त्री रोग आणि अपत्यप्राप्ती हा एक आपण आजचा विषय निवडलेला आहे चर्चेसाठी पण तत्पूर्वी थोडस स्त्रियांच्या एकंदरीतच असणाऱ्या स्त्री आणि पुरुष यांच्यामधलं जे एकंदरीतच फिजिओलॉजी आहे किंवा आपण म्हणूया स्त्रीरोगाबद्दल आपण जाणून घेण्याआधी थोडंसं स्त्रियांच्या जननेंद्रिय आणि त्याचप्रमाणे असणारी प्रजनेंद्रिय आहेत त्याच्याविषयी थोडीशी माहिती करून घेऊया सर्वसाधारणपणे हा जो स्त्रियांचा जो सर्व समस्या त्या मासिक पाळीशी निगडीत आपल्याला आढळतात काय सांगता येईल त्याबद्दल जेव्हा एखादी स्त्री यवनात येते म्हणजे हल्ली अकरा बारा किंवा इवन तेरा वर्षाच्या यु नो you know, लवकरच मुलींना पिरियड्स किंवा यु नो you know, जे आम्ही मेन्स्ट्रल पिरियड्स म्हणतो ते चालू झालं तर त्या त्या, त्या इट मीन्स की तिचे अंडी तयार व्हायला लागलेली आहेत ओके okay, तर ती सुरुवातीला <coughs> प्रॉब्लेम्स होऊ शकतात ह्या यंग मुलींमध्ये की पिरियड्स वेळेवर येत नाहीत किंवा फार हेवी फ्लो वगैरे होऊ शकतो तर हे सगळं हॉर्मोन्समध्ये बदल आल्यामुळे हे सगळे चेंजेस आपल्याला दिसतात आणि जेव्हा दोन तीन वर्ष झाल्यानंतर मग ते नियमितपणे येतात <coughs> आणि दर महिन्याच्या महिन्याला ही पाळी येते आणि सपोजिंग जर, course, जर ला ला ती पाळी बंद झाली तर युजली काहीतरी हॉर्मोनल प्रॉब्लेममुळे असं होऊ शकतं अँड ऑफकोर्स जर ह्या मुलीचं लग्न झालेलं असलं तर आम्ही पहिला डायग्नोसिस म्हणजे ती प्रेग्नंट असेल असं म्हणतो त्यामुळे ह्या ही जी मासिक मासिक पाळी जी आहे ती ऑब्झर्व्ह करणं आणि त्याचे काय प्रॉब्लेम्स असतील तर ते मुलीच्या हेल्थबरोबर कनेक्टेड असतात आणि त्याच्यातून आपल्याला कळू शकतं की काही प्रॉब्लेम्स आहेत का ती बरोबर आज साधारणपणे जेव्हा पेशंट्स आपल्याकडे येतात दोन्ही प्रकारचे तर कुठल्या जास्त करून समस्या आपल्याला जास्त दिसत आहेत स्त्रियांमध्ये सी बेसिकली मी टे इनफर्टिलिटी स्पेशलिस्ट असल्यामुळे माझ्याकडे जे पेशंट्स येतात त्यांना मूल हवस्त म्हणून ते येतात आणि त्या बायका तुम्ही पाहिल्या तर मेजॉरिटी ऑफ दॅम पन्नास टक्के ह्याच्यात की वंध्यत्वाची कारणं स्त्रियांमध्ये असतात आणि स्त्रियांमध्ये अनेक कारणं असतात पी पॉलिसिस्टिक ओव्हरी हा आम्ही भयंकर आता वाढलेला आहे त्याचं प्रमाण कारण फास्ट फूड लाईफस्टाईल वजन ओबेसिटी चं प्रमाण जर जर तीस टक्के वाढलेलं आहे आपल्या नो शहरांमध्ये वगैरे त्यामुळे ते जे रोग असतात जे लाईफस्टाईल डिझिजेस असतात ते पण आम्हाला जास्त अध आढळून अधु, येतात ह्या कॅटेगरीमध्ये <clears throat> मग दुसरा एक प्रॉब्लेम जो मला दिसतो आहे तो आहे फायब्रॉइड्स काय होतं ना उशिरा लग्न होतात आणि चाईल्ड बेअरिंग हे उशिरापर्यंत ढकललं जातं तर जेव्हा त्या मुलीचं सगळं सुरुवात जी असते ती उशिरा चालू होते तर त्यावेळेस हे फायब्रॉइड होण्याची शक्यता जास्ती असते ओके okay. तर हे आपण आता बघितलं की एकंदरीतच की ह्या विविध प्रकारच्या समस्या घेऊन जेव्हा येतात स्त्री आपल्याकडे अर्थातच आपण आज अपत्यप्राप्तीविषयी बोलणार आहोत ह्याच्यामध्ये आपण म्हणालो पन्नास टक्के कारण हे स्त्रियांमध्ये असतंच पुरुषांमध्ये सुद्धा पन्नास टक्के समस्या असतात खास करून स्पॉमशी रिलेटेड किंवा आपण म्हणूया की, की वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या त्यांच्याहीमध्ये असतील एक जस्ट उझरता काही त्याच्याबद्दल आपल्याला सांगते <coughs> Uh, जेव्हा डॉक्टर एखादा अँकर असतो तेव्हा हे सगळं लगेच <laughs> पुढे येतं <है था। laughs> या पन्नास टक्के पेशंट्समध्ये uh, स्पर्म्सचं प्रॉब्लेम देखील आढळतो म्हणजे कधी कधी काउंट कमी असतो किंवा मोटिलिटी त्याची कमी गती जी आहे ती कमी असते किंवा मॉर्फॉलॉजी म्हणजे ॲबनॉर्मल स्पर्म्स कमी असतात आणि आय थिंक इट्स व्हेरी इम्पॉर्टंट इथे हायलाईट करणं की डब्ल्यू एच ओनी आत्ता दोन हजार दहामध्ये नोव्हेंबरमध्ये एक नवीन क्रायटेरिया आणलेला आहे कारण आपल्या लॅबॉरेटरीज अजून यु नो ते बदल आणण्यात जरा उशीर करतात आणि बऱ्याचशे पेशंट्स माझ्याकडे नॉर्मल काउंट घेऊन येतात आणि म्हणतात आम्हाला यु you नो know, काउंटमध्ये प्रॉब्लेम झालाय तर ता त्यामुळे हे समजणं फार इम्पॉर्टंट आहे की नॉर्मल काउंट हा आहे तो फक्त फिफ्टीन मिलियन पर एम त्याच्यापेक्षा जर कमी असला तर त्या पुरुषामध्ये प्रॉब्लेम आहे असं आम्ही म्हणतो बरेचसे पेशंट you know, वीस, वीस मिलियन किंवा थर्टी फायव्ह मिलियन काउंट घेऊन येतात नाही नाही आमच्या मध्ये यु नो दोष आहे कारण पूर्वी जे होतं म्हणजे मला वाटतं वीस वर्ष पूर्वी जेव्हा मी पास झाले तेव्हा एक साठ मिलियन ते एकशे साठ मिलियन काउंट नॉर्मल पकडला जायचा मग नोव्हेंबर दोन हजार दहा पर्यंत वीस मिलियन काउंट पकडलं जायचं आहे आणि आता पंधरा आहे कारण जसं जसं प्रॉब्लेम्स वाढत चालले आहेत मला वाटतं टॉक्सिक फॅक्टर्स जे असतात एनवायरमेंटमध्ये वगैरे त्याचा इफेक्ट होतो आहे पण जसं थिअरी ऑफ एव्होल्युशन म्हणतात डार्विनची बरोबर तसं त्याप्रमाणे हे जर कमी होत गेलं तर ह्युमॅनिटी संपली नाही पाहिजे मनुष्य संपला नाही पाहिजे म्हणून ती रिक्वायरमेंट्स पण प्रॉबेब्ली नेचर कमी करते की कमी काउंटमध्ये बाबा मुलं होऊन देत कारण तो चेंज झालेला आहे सगळ्या पुरुषांमध्ये प्रॉबेबली बिकॉज okay. ऑफ द एन्व्हायरमेंट दॅट वी आर क्रिएटिंग ओके okay, म्हणजे आज हा जो वातावरणाचा परिणाम आहे तो आपल्याला आपल्या शरीरावरती सुद्धा हो, दिसतोय हो, हो, हो. खाण्यापिण्यामध्ये असणारी भेसळ किंवा जे आपण अन्नधान्य आपण खातोय त्याच्यामध्ये पेस्टिसाइड असतात ते इस्ट्रोजेनिक असतात त्यामुळे जे पुरुष ते इस्ट्रोजेन जास्त घेतात त्यांचं मग टेस्ट ऑब्व्हियसली टोमॅटोजेने बरोबर सो हे आपण बघतोय आता की आज एकंदरीतच आपण आपली बदललेली जीवनशैली फास्ट फूडचं वाढलेलं प्रमाण त्याचप्रमाणे कधी कधी व्यसनाधीनता सुद्धा ह्याच्यासाठी मारक ठरू शकते आणि ह्या सर्व गोष्टींमुळे आज स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये जर परिवर्तन दिसतंय आणि त्यामुळे कदाचित आज समाजात आपल्याला वाढलेलं बंध्यत्वाचं प्रमाण हे खरोखर अलार्मिंग आहे आपण पण अर्थातच आपण बंध्यत्वती आज मात करू शकतो आणि त्याच्यासाठी आज दुर्बिणीद्वारे उपचार उपलब्ध आहेत टेस्ट्यू बेबीसारखा उपचार उपलब्ध आहे आणि आज काय उपचार उपलब्ध आहेत त्या सर्व आजारांवरती आपण जाणून घेणार आहोत कार्यक्रमात पुढे पण तत्पूर्वी बरेचसे फोन कॉल यायला लागलेत पहिला प्रश्न आपल्याला विनोद विचारतायत बोला आपण विनोद बोला हा आम्ही ट्रीटमेंट केली सहा वर्ष लग्न झाले ते तर ते फेल झाली बो तर आम्ही ना आता दुसऱ्या डॉक्टर कडे ट्रीटमेंट केली तर तरी एफ 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 ची आय व याची ते थायरॉइडचा परिणाम चांगला त्याच्यात जास्त थायरॉइडचा परिणाम सांगितलं आणि एफ एस एच काही टेस्ट केलेलं आहे का हा नॉर्मल आहे रिपोर्ट म्हणजे पुरा रिपोर्ट नॉर्मल आहे फक्त थायरॉइड